बैलांना मस्तपैकी धुरी केलेली आहे आणि एका बाजूला मस्तपैकी जेवण शिजत आहे आणि या ग्रुपचा एक नंबर वेगळाच अंदाज आहे। प्रत्येकाने डबे आणले आहेत परंतु या ग्रुपने काय आणलं आहे, जेवण इथे चुलीवर बनवत आहेत। मित्रांनो, नांगरणी स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगामध्ये जोश आहेच, परंतु 2023 मध्ये जी नांगरणी स्पर्धा झाली तर या नांगरणी स्पर्धेमध्ये जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यात जवळजवळ करोडोंची उलाढाल झालेली आहे। अनेक नवनवीन जॅकी निर्माण झालेले आहेत, त्यानंतर व्यावसायिक आहेत तर व्यावसायिकांचाही व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू झाला आहे। तर या गोष्टींचा बदल झालेला आहे आणि जे ज्या जोड्या बैलजोड्या पडद्याआड होत्या तर त्या बैलजोड्या उदयास आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या नांगरणी स्पर्धेचा प्रभाव पडलेला आहे। जसं बैलगाडा शर्यत घाटावर चालते तर त्याचप्रमाणे कोकणातसुद्धा बैलगाडा शर्यत आणि नांगरणी स्पर्धा याने उच्चांक गाठलेला आहे। चला तर आजची नांगरणी स्पर्धा ही शेवटची नांगरणी स्पर्धा 2023 मधली आहे। मी बसने प्रवास करत आहे आणि खूप एक्साइटेड आहे की संगमेश्वर तालुक्यामध्ये वाडा विसरड या गावामध्ये जाण्यासाठी। तर आज खास प्रमुख आकर्षक म्हणून मोठा सोने येणार आहे, जो जयेश पाटलांचा 50-50 आहे। नांगरणी स्पर्धेला जाताना मला एक पिकअप गाडी दिसलेली आहे आणि भरपूर असे शेतकरी बांधव आहेत आणि आतमध्ये बैलसुद्धा आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येक गावामधून प्रत्येक ठिकाणावरून बैलजोड्या येत असतात। आता मी पोहोचणार आहे वाडा वेसराडमध्ये, तर चला तर मी आता तिथून सुरुवात करतो आहे। हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलवर मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे। मी आलो आहे वाडा वेसराडमध्ये आणि नांगरणी स्पर्धा आहे। तर पाहूयात कोणकोणत्या नामांकित बैलजोड्या आलेल्या आहेत या नांगरणी स्पर्धेला, कोणकोणते जॅकी आले आहेत आणि कोणकोण मालक आले आहेत हे सुद्धा पाहून घेणार आहोत। कुठून आलेत तुम्ही? आरोली। अरे आलात कुठून? आरोलीमधून आले। बैलांचे नाव काय आहेत? पपे आणि हरण्या। कुठला शाही? पपे आणि हरण्या म्हणजे गोट्या पिलन करते ना, गोट्या पिलन करत आता कुठे आहे? हा चालू आहे। चला, ही कुठली जोडी आहे? गोट्या पिलनकरची नवीन खरेदी। गोट्या पिलनकरची नवीन खरेदी। नाव काय आहेत? नाव काय आहे बाईंची? हा आहे गब्बर आणि हा आहे संबा आणि अजून बैल जोड्यात पुढे। तर मित्रांनो, माझ्यासमोर आहेत सगळे शेतकरी बांधव आणि हे आहेत आरवलीचे सगळे आणि कदमांची बैल जोडी आलेली आहे। राहुल कदम, त्यानंतर मिलिंद कदम मालक ना, आणि राजेंद्र बुवड साहेब। तर हे संपूर्ण सहकारी मंडळ आहे, मित्रमंडळ आहे, शेतकरी बांधव आहेत। तर याच्यामध्ये या दोन्ही बैलांची नावं सांगा, सर्वांना माहितीच आहेत बैल। अच्छा, शंकर हा हा शंकर आहे आणि हा आहे छोटा शंकर आणि नवीन खरेदी आहे ना, कधी घेतली ती खरेदी? 2-3 महिन्यानं झाली ना। तर चला तर मित्रांनो, अजून बऱ्याचशा बैलजोड्या आल्या आहेत तर तिकडे जातोय आणि जवळजवळ ही नांगरणी स्पर्धा शेवटचीच असेल ना या वर्षीची, नंतर आता दसऱ्यामध्ये बैलगाडा शर्यत चालवणार आहे, मग उतरवणार आहेत ही जोडी। अच्छा, प्रॅक्टिस वगैरे काय देता? अच्छा ठीक आहे, तर चला तर पुढे जातो। तर बाजूला पण एक तावाची बैलजोडी दिसते मित्रांनो, शिंग वगैरे बघा कसे आहेत, एकदम भारी आहेत, कलर केलेले, त्यानंतर पांढरे पांढरे बैल आहेत। गुलाल पण लावलेला आहे घरातून, घरूनच लावलाय ना गुलाल? मैदानात लावलेला आहे। नाव कसं तुझं? तेजस दीपक कांबळे। अच्छा, तेजस कांबळे कुठून आलाय? लांजा पालूमधून। मला वाटतंय लांजामध्ये जेवढ्या नांगरणी स्पर्धा होतात तर त्या स्पर्धेला ही बैलजोडी असते जसं मला वाटतंय, पालूमधली बैलजोड्या। काय किती गुलाल मारले यावर्षी? पाच गुलाल मारलेत। अच्छा, 2-3-4, मग आज मैदान मारतील असं वाटतंय तुला? जॅकी कोण आहे तुमचा? जॅकी आमचा उत्तम भाऊ किंवा मुन्ना, दोघांपैकी। अच्छा, उत्तम भाऊ किंवा मुन्ना गुरव। चला, उत्तम भाऊ। अच्छा, उत्तम भाऊ होता। तर चला तर मित्रांनो, इकडे पण गावठी पण बैलजोड्यात आणि घाटी पण बैलजोड्यात, मस्तपैकी नजारा आहे आणि नदी वगैरे आहे आजूबाजूला, बैल दुन्यासारखे आहेत। आणि नमस्कार, कुठून आलात? पालूमधून। तर अशा प्रकारे सगळे शेतकरी बांधव आहेत आजूबाजूला। नमस्कार। अच्छा, नाव कसं तुमचं? अच्छा, वाडा वेसराडमधले कुठे आहेत बैलजोड्या? अच्छा, म्हणजे आज गावची बैलजोड्या।
अच्छा, याचं नाव कसं? हरण्या आणि पांड्या. पांड्या तिकडे आहे. अच्छा पांड्या आहे. मित्रा, अरे त्याचं नाव कसं त्यांचं? या बाजूचा आहे ना डाव्या बाजूला तो सर्जय आणि उजव्या बाजूचा शिवा. सर्जय आणि शिवा. हा बघा सर रागात तावत बघतोय माझ्याकडे. चला पुढे बाला पण आहे, त्यानंतर घाटी आहे. हो हो हो, सावकाश सावकाश. अच्छा हे मुन्ना गुरु पांढरे. अच्छा पांढरेदाचा हा बैल आहे. काय? चेतक. अच्छा त्यानंतर ह्याचं नाव काय? लाल्या आणि जर्सी. वा काय नावं ठेवलेत. नमस्कार मंडळी, कुठून आलात? इथले जात ना. चला मैदानवाली. त्यानंतर हा पांड्या ना. कोलं बिलं मस्त घेतलं ना. होय होय. ही कोणाची जोडी आहे? ही जोडी कोणाची आहे? तुम्ही मुंबईतून आलात असं वाटतंय. खास नांगरणी स्पर्धेला आलात. कसा अनुभव आहे नांगरणी स्पर्धेचा? भरपूर जोड्या येतात. हां. आणि जो नंबर काढेल फर्स्ट सेकंड थर्ड त्याचा विजय. अच्छा ठीक आहे. तर अशा प्रकारे कुठे तुमची बैल जोडी? बैल जोडी कुठे तुमची? मित्रांनो बैल जोडी कुठे? नाही आणलेत. तर अशा प्रकारे इकडे पण ना छान बैल जोडी आहे. पूर्ण पांढरी पांढरी आहे. तुमची आहे का? काय बैलांची नावं काय आहेत? बस सोन्या कुठचा? हा सोन्या. आणि हा मया. आणि गाव कोणतं? खेरशत. अच्छा चिपळूण तालुका. आणि इकडे काय बघताय सगळेजण बघूयात. अच्छा मासे पकडतात. तर जोड व्यवसाय पण चालू आहे मित्रांनो. गावागावांमध्ये जोड व्यवसाय पण करतात. तर इकडे एक बाबू दिसतोय. हे कुठून आलायस रे? वाडा वेसराडमध्ये. म्हणजे स्थानिकची बैल जोडी आहे. आणि आज मारतील तुझे बैल नंबर. अच्छा याचं नाव कसं? बटल्याने. हा बटल्याने पिंट्या. काय गुलालात वगैरे बसलेत काय कधी? बैल चरवले ना? बैल चरवलेले आहेत ना. अच्छा चल ऑल द बेस्ट तुला. तुझं नाव कसं? ऋतुराज. रुद्राक्ष. अशा प्रकारे मित्रांनो मस्तपैकी एक प्रकारे ना जसं आपण बाजार भरतो, आठवडा बाजार भरतो, तर त्याचप्रमाणे एक शेतकऱ्यांचा मेळावा असतो. आणि त्या मेळाव्यामध्ये अनेक शेतकरी बांधव एकत्र येत असतात. आणि अनेक नामांकित बैल जोडे आलेले असतात. आणि नमस्कार समीर शेठ यांना म्हणतात. नाव कसं तुमचं? समीर संतोष बोलले. अच्छा आज बैल जोडे आणले? नाही आज आमची घरची जोडी एक पण पाळणार नाही. आज नाही पाळणार. सानिया ठाकूर गब्बर. म्हणजे आज घरची बैल जोडी नाही पाळणार? नाही पाळणार. मग 2023 मधलं हे तुमचं हे पहिलंच नियोजन आहे? पहिलंच नियोजन. आणि तुम्ही अनाऊन्स केलं की मोठं सोनं येणार आहे. हो येणार. तर सध्या काय? 10-15 मिनिटात तिची एंट्री होईल. अच्छा तर मित्रांनो जसं की आयोजकांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मी 15-20 या व्हिडिओमध्ये मोठा सोने आला की मी दाखवणार आहे. आणि खूप छान नियोजन आहे. आणि भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. बैलजोड्या भरपूर आल्या आहेत. तर माझ्या मागे एक बैलजोडी दिसते, गावठी बैलजोडी. तर ती कुठून आली ते बघूयात. नमस्कार. कोण आहे तिथं? नमस्कार. मालक कोण आहेत? अच्छा नाव कसं तुमचं? मनोहर सखाराम कदम. मनोहर सखाराम कदम. आणि कुठून? इथून. वज्रे खुर्द. वज्रे खुर्द खुर्द. अच्छा. आणि बैल बैलांची नावं काय? सोन्याने बाबल्या. तर काय गुलाल वगैरे कधी घेतला होता का? घेतला. तर अशा प्रकारे मित्रांनो सोन्या बैलाची एंट्री झालेली आहे. त्याला उतरवत आहेत. आणि अगदी छान मस्तपैकी नियोजन आहे, आयोजन आहे. आणि बैलाला इथेच उतरवणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण धावपळ पाहू शकता तुम्ही. आणि
मोठ्या सोनाबरोबर भरपूर सहकारी मंडळी आले आहेत आणि मालक सुद्धा आलेले आहेत आणि खास तुम्ही बैलाची एंट्री पाहू शकता, त्यानंतर कशा प्रकारे त्याची काळजी घेतली जाते हे पाहू शकता आणि आज मस्तपैकी बैल हा वाडा वेसराडमध्ये आलेला आहे आणि खास नाद ग्रुप कोकण 55 तर यांच्या नियोजनाखाली आलेला आहे. या बैलाचे महाराष्ट्रभर सर्वत्र फॅन आहेत, ठीक आहे, कारण का एंट्री झालेली आहे. या बैलाला फक्त आपण ना मोठ्या मोठ्या यूट्यूब चॅनलवर बघत असतो, परंतु आज कोकणी प्रवर्तक या चॅनलवर बघणार आहात पूर्ण, कारण का व्हिडिओमध्ये पाहणं आणि समोरासमोर पाहणं खूप फरक असतो. अगदी या बैलाचं नाव मी सुद्धा ऐकलं होतं. आणि दादा, गाव कोणतं तुमचं? वाटेगाव. वाटेगाव सोनारपाड्याचं सोन आहे ना? अच्छा, छकड्या शर्यतीला पळतो का? अच्छा, बेंजोडला वगैरे. आणि तुमचं नाव कसं? अच्छा, संपूर्ण आज बैल जाईपर्यंत ना संपूर्ण आज आपण त्याला पाहणार आहोत. आधी ताई करते गुलाबाचं फूल त्याच्या मदतच ठेव. होय होय, तिथे काढू. तिथे काढू. तर अशा प्रकारे इकडे काही शेतकरी बांधव आहेत ना, ते शांत बसलेत उन्हातून. नाव कसं? सुयोग वाजे. तुझा? आयुष कदम. आणि हा पण यूट्यूब चॅनल वालाच आहे, कोकणकर आयुष, ठीक आहे. त्यानंतर बैल जोडी कुठची आणलेस? स्वयंकृपा पाटगाव. आणि बैलांचे नाव काय आहेत? फायटर आणि सोन्या. फायटर आणि सोन्या. फायटर कोणता? हा. आणि हा सोन्या. ही गुलाबात बसलेलीच आहे ना बैल जोडी? अच्छा, ठीक आहे. एक अजून दोन बैल येत आहेत. आणि एंट्री बघा कशी आहे. मैदान दाखवून आलात का रे? आता झाल्या. कुठून आलात? देवरुख वाशीमधून आलेले बैल जोडे आहे. आणि थांब जरा, आम्हाला मारशील. याचं नाव कसं? ह्या बैलाचं रुद्र. आणि हा देवा. प्रॅक्टिस करून आलेत ना? अच्छा, ऑल द बेस्ट. जॅकी कोण आहे तुमचा? बाबू गोपाळ. एक नामांकित जॅके बाबू गोपाळ. आणि सुट्टी मेकर राज कदम, नमस्कार. 2023 नांगरणी स्पर्धेबद्दल काय बोलशील? काय नागरी स्पर्धा ओक्टोमध्ये सगळे चालू आहेत. आता सगळे शेतकरी या नागरी स्पर्धेला वळले, लोकांनी बैल पण घेतले. आता सगळे नाच सोडला, परत नाच चालू झाला आहे. अच्छा, मग तू सुट्टी करतोस, सुट्टी मेकर म्हणून तुला खूप ओळखलं जातं 3-4 तालुक्यामध्ये आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर सुट्टी महत्त्वाची असते का की जॅकी महत्त्वाचं आहे की सुट्टी पण तेवढीच महत्त्वाची आहे? सुट्टी पण तेवढीच महत्त्वाची आहे, कारण का दोन्ही बैल जर समान सुटली तर ड्रायव्हरचं कसं पण निघणार, कारण का जर ड्रायव्हर बैल पाठीपुढे झाली की ड्रायव्हर काहीच करू शकत नाही. मग सुट्टी पण व्यवस्थित झाली पाहिजे, योग्य वेळेमध्ये झाली पाहिजे. तर ऑल द बेस्ट. तुझी बैल जोडी कोणती आहे? आपला बैल सोन्या आहे. बाबू शेठ बाबा फायटर. अच्छा, सोन्याने फायटर पायरा आहे मस्तपैकी झालेला. एक फोटो काढतो या बैलांचा, ठीक आहे.
तर अजून जुने शेतकरी बांधव आहेत ज्यांनी बरेच वर्ष नांगरणी केलेली आहे शेतातली, आणि असे तिन्ही पण एकदम मस्तपैकी वयोवृद्ध आणि वयाने असलेले शेतकरी बांधव आहेत. आता तर आपण बरेच तरुण बघितलेले आहेत, परंतु वयाने जास्त असलेले म्हणजेच ज्याला शेतीचा जास्त अनुभव आहे असे शेतकरी बांधव आहेत. तुमची नावं सांगा प्रत्येकाने. काशीराम सकराम माहीम. अच्छा, काशीराम माहीम. त्यानंतर शांताराम मालप. मालप. तुमचं? चंद्रकांत मालप. अच्छा, चंद्रकांत मालप. तर कुठलं गाव तुमचं? अंतरावली. अंतरावली मधून आलायत. आणि बैलांची नावं सांगा मला. अच्छा, म्हणजे जो आहे मालक तो तिकडे गेला. राजा बोलतात तिला. अच्छा, मोरे आणि राजा. सचिन चोकाण कोण कोण राहतो? ठीक, राजा बोलतो. चालेल चालेल. पांढरा पांडे असा. आणि जॅकी कोण आहे तुमचा? जॅकी मुन्ना गुरु आहे. चला मग तुम्ही कुठून आला सगळे लवकर सांगा. बोरसूत. आणि बैलजोडी कोणते? आज तुम्ही प्रेक्षक आहेत. मोठा सोने आलाय काय? नाही अजून आलाय. तर मित्रांनो, इकडे एक अजून एक बैलजोडी आले आहे. कशा प्रकारे उतरवतात त्या बैलजोडीला हे आपण पाहणार आहोत. कुठून आलाय? पाटगाव. देवरुख पाटगाव. आणि आज बैल किती आणलेत? चार. हा बाहेर काढलं, त्याचं नाव काय? हा बाल्या. आणि आतमध्ये किती आहेत? तीन आहेत. आणि मालक कोण आहेत? अच्छा, चला तर अजून काही बैलजोड्या आलेले आहेत, तर नावं विचारूयात त्यांची. नमस्कार मित्रांनो. आलो कुठून? मार्लेश्वरून. मार्लेश्वरमधून आलेले आहेत. या बैलाचं नाव कसं? लाडक्या. आणि त्याचं? राजा. आणि तुम्ही आलात कुठून? मार्लेश्वरमधून. मालक कोण आहेत? बावा गुरव. नमस्कार बावा गुरव साहेब. अच्छा, कोण जॅकी कोण आहे तुमचा? मुन्ना गुरव. आज मुन्ना गुरव बऱ्याच बैलजोड्या पळवणार आहे असं वाटतंय. इकडे जो बैल आहे एकदम भारी, एकदम दिसायला पण रेखीव आहे, देखणं आहे. शिंग बघा कशी रंगवलेली आहेत. नमस्कार. नावं काय त्या बैलांची? भारत आणि बंड्या. आणि तुमचं नाव कसं? आणि आलात कुठून? चोरवणेमधून आलेले आहेत. आणि छान अशी बैलजोड्या आहे. त्यानंतर पुढे पण बैलजोड्या आहेत, त्या कवर करत आहे. आणि हरेकर साहेब पण आहेत, जी तुरळमधली बैलजोड्या आहे, जिने भरपूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव केलं आहे. आणि एकदम छान वाटतं आहे त्यांच्या इकडे आल्याने. नमस्कार. बैलजोडीचे नावं सांगा पटापट. राजा आणि सर्जा. राजा आणि सर्जा. हा राजाने, हा सर्जा. आणि 2023 मध्ये किती नंबर पटकावले त्या जोडीने? 2023 मध्ये 11 नंबर पटकावले. 11 नंबर पटकावलेले आहेत. तर तुम्हाला या स्पर्धेसाठी पण ऑल द बेस्ट. जॅकी कोण आहे? देवा गुरव. देवा गुरव. इकडे बैल धुत आहेत, ज्यांनी मैदान वगैरे दाखवलेत ते बैल आलेले आहेत धुण्यासाठी. आणि बैल बघा एकदम तावाचे कसे आहेत आणि दिसायला पण भारी आहेत. बघा कसा मस्ती करतो मला बघून. आणि बैलांची नावं काय आहेत दादा? थैम्या आणि मथुर. थैम्या कोणाचं आहे? छोट्या ड्रायव्हर. कुठे गेलाय? नमस्कार शेठ. नमस्कार. चला, या बैलाचं नाव कसं सांगा? बबड्या. अरे वा. आणि याच? बब्या. आणि आलात कुठून? आणि जॅकी कोण आहे? नाव काय? अमोल कांबळे. अमोल कांबळे. आणि तुम्ही कुठून आलात रे? ओझर खोल. आणि बैलांची नाव? हा, गण्या पक्षा. चला, इकडे पण भरपूर मंडळी आहे, नाश्ता पाणी करते. नमस्कार. नाही करा. याचं नाव कसं? शिवा. आणि त्याचं? परशा. आणि तुझं? देवा गुरव. ज्याने भरपूर असं नाव कमवलेलं आहे नांगरणी स्पर्धेमध्ये असा टॉपचा जॅकी आहे. आणि झाला नाश्ता पाणी सर्वांचा? या नांगरणी स्पर्धेला नंबर काढणार का? अच्छा, किती बैलजोड्या पळवणार आहेस? दोन आहेत ना. आणि ही जोडी आले कुठून? जोडी आले कुठून? रत्नागिरी संगमेश्वर. आणि ही कोणाची आहे?
देवळेमधून शिरक्यांची बैलजोडी आहे, काहीतरी इकडे गहन चर्चा आहे, एकदम झाडाखाली जुन्या पद्धतीने मीटिंग झाली, मीटिंग चालू आहे आणि ओमकार घाणेकर अध्यक्ष या मीटिंगचा. आणि हा या बैलाचं नाव कसं? भारत आणि वाशा, बरोबर ना? अच्छा, हा वाशा आहे आणि तिकडचा बसला आहे तो भारत आहे. आणि आज बैलजोडी काढलेली आहे परत बाहेर, कडवईची बैलजोडी आहे जिने कुठे मारला होता नंबर? देवरुखमध्ये ओझरे खुर्दमध्ये मारला होता नंबर. आणि जॅकी पण सेम आहे आणि मालक पण तेच आहेत, आलेले आहेत. अजून मामा कुठे गेले? तुम्हीच चव्हाण ना, चव्हाणांचं ना. तर अशा प्रकारे बैल आहेत, थोडा आराम करतायत. चला तर पुढे बघूयात कोणती कोणकोणती बैलजोडी आले आहेत. चला, बैलांना मस्तपैकी धुरी केलेली आहे आणि एका बाजूला मस्तपैकी जेवण शिजत आहे. आणि या ग्रुपचा एक नंबर वेगळाच अंदाज आहे, प्रत्येकाने डबे आणलेले आहेत, परंतु या ग्रुपने काय आणलं आहे? जेवण इथे चुलीवर बनवत आहेत. अच्छा, खास आकर्षण आजचं. आणि एक वेगळीच पद्धत धुरी पण आहे. बैलांची नाव सांगा. संजा, हा बादल, ठीक आहे, हा बादल आहे आणि तो संजा आहे. आणि संजा आणि बादल ही जोडी आहे. आणि कुठून आलायत? निवे बुद्रुक. आज काय जेवणाला काय? डाळ भात. आज मंगळवार होता, मग बुधवार असतं तर काय केलं असतात? काय बोलताय काय? आणि बैल आज जर जिंकले, पहिला नंबर काढली तर अच्छा ठीक आहे. 2023 मध्ये किती नंबर काढले या बैलाने? 21 नंबर काढले. अच्छा चालेल चालेल, जिंकल्यानंतर मी येतोच. ठीक आहे. नमस्कार, कसे आहेत? बरे आहेत. अच्छा, आज कोणकोणते आणले आहेत? हत्यारं काय आहेत? अच्छा, अमोल किंजलकर आहेत. आणि या जोडीने भरपूर तांबेडी नागरी स्पर्धेच्या नंतर खूपच नंबर काढायला लागलेत आणि खूप अशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तेच बैल आहे त्याच्यामध्ये. आणि 71-37 आणि तो 71-37 अशा प्रकारे दोन जे बैल आहेत त्यांनी खूप नाव मोठं केलेलं आहे. याचं नाव काय? सोन्या. अच्छा, आणि त्या तिकडच्याचं? अच्छा, शेवटचा सोन्या. मित्रांनो, अशा प्रकारे ही बैलजोडी आहे. त्यानंतर इकडे पुढे पण बैलजोडी दिसते, त्या बैलजोडीला आपण कव्हर करूयात. इकडे पण बैलजोडी आहे आणि एकदम छान बैलजोडी, सुंदर आहे, अप्रतिम आहे. आणि नाव कसं तुमचं? या बैलांचे मालक कोण आहेत? समीर जटार. समीर जटार. आणि बैलांची नावं काय? हरण्या आणि बावऱ्या. हरण्या आणि बावऱ्या. कुठला हरण्या? तो हरण्या आणि हा बावऱ्या. हा हरण्या आणि हा बावऱ्या. अच्छा चला तर, मग जॅकी कोण आहे तुमचा आज? नाही समजलं. ठीक आहे, चला, ऑल दी बेस्ट तुम्हाला. ओझर खोल मधून आलेले आहेत ना. चला तर मित्रांनो, जी तुरळ मधली गावठी बैलजोडी आहे आणि जिने सगळीकडे नाव केलंय तांबडी नागरी स्पर्धेमध्ये, तिने 4th नंबर काढला होता आणि तीच बैलजोडी आहे त्याच्यामधला. हा याचं नाव कसं? व्हाईटवाल्याचं पिंटे. आणि याचा बंटी. आज मोरा बैल मिसिंग दिसतोय, मोऱ्या बैलाला नाही आणलं? नाही आणलं. तर अशा प्रकारे मित्रांनो ही बैलजोडी आलेली आहे आज. आणि जॅकी कोण आहे तुमचा आज? ओमकार. ओमकार घाणेकर आहे. आणि तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट. आणि जाधव कुठे आहेत? रवींद्र जाधव येत आहेत ना. तर आज का, म्हणजे असं का वेगवेगळी का बैलजोडी लावलीत? बैलांना आराम दिलेला. अच्छा, हा पण चांगला पळतो. अच्छा चला तर बघूयात, ऑल द बेस्ट. मस्तपैकी बैलांना बांधलं गेलं आहे, झुंपलं जात आहे. आणि ओमकार काय नाव त्या बैलांची? रुबाब आणि बावऱ्या. अजून कुठून आलात तुम्ही? बुरंबी तेरे मधून ही बैलजोडी आलेले. आणि 2023 मध्ये किती गुलाल घेतलेत? 5-6 झाले. 6 गुलाल घेतलेले आहेत. सोन्यासाठी
आदरणीय पूजा साई निकम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती करतो आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी येऊन जाण्याबद्दल. आपल्या समोर आहे अच्युत दादा, जो भारत केसरी आहे, हिंद केसरी आहे, आणि त्याने तो सेया मैदानावर मैदान मारलेला असा हा चौकी आहे आणि मोठा सोन्याला तोच पळवतो. खास हे बरीच सहकारी मंडळी आहे. बघा की पुढं